हे गाइस, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। आशा करता हूँ आप सब बढ़िया होंगे। भाई आज सुबह सुबह मैं निकला हूँ हमारे नज़दीक के गांव में, जहाँ पे हमारे जो प्राइमरी स्कूल टीचर थे जब मैं फर्स्ट और सेकंड स्टैंडर्ड में था, हमारे राठौड़ सर, वो वहाँ पे अभी पढ़ाते हैं। तो उन्होंने मुझे कुछ दिन पहले कॉल किया था। उन्होंने बोला था कि क्या तुम आ सकते हो हमारे स्कूल बच्चों को थोड़ा गाइड करने के लिए। तो मैंने बोला हाँ ठीक है, आ जाऊँगा। तो उन्होंने आज बुलाया था, तो मैं अभी जा रहा हूँ उनके स्कूल। तो जो छोटे छोटे बच्चे हैं, फोर्थ स्टैंडर्ड फिफ्थ स्टैंडर्ड के, हालांकि इतने छोटे बच्चों को क्या ही गाइडेंस कर सकते, पर अभी हमारे सर जी ने बोला है तो मैं जाके आता हूँ उधर और उनसे बातें वातें करेंगे थोड़ी देर और देखते क्या क्या होता है उधर। तो इसलिए मैं सुबह सुबह जल्दी निकला हूँ। अभी 8 बज रहे और मुझे अभी 15-20 मिनट में उधर पहुँचना होगा। नज़दीकी इधर 5 किलोमीटर है सिर्फ। तो चलो मिलते हैं आपको स्कूल में सीधा। और भाई मुझे बिल्कुल पता नहीं उधर जाके क्या बोलना है। मैं जस्ट जाऊंगा और जितना मुझे पता है मतलब इन जनरल उतना सब बोल दूंगा मैं, कि मतलब क्या कर सकते हैं। अब क्या ही बोल सकता हूँ बच्चों को, इतने छोटे बच्चों के, पर देखेंगे उनसे थोड़ा इंटरेक्शन करेंगे। पता नहीं वहाँ पे मैं ब्लॉग ज़्यादा बना पाऊँगा या नहीं, अगर परमिशन देते हैं सर तो बना लेंगे स्कूल में ब्लॉग। ठीक है भाई, मैं पहुंच गया हूँ दूसरे गांव में, पर मुझे वो स्कूल ही पता नहीं कहाँ पे, तो पूछ पूछ के जाना पड़ रहा है मुझे। ये दूसरे गांव का स्कूल है ना, 2-3 स्कूल है इस गांव में, तो कौन से वाला स्कूल है वो पता करना पड़ेगा। पूरे रास्ते में गाड़ी लगा दी है लोगों ने। वोट है शाला, मिल गई शाला मुझे रास्ते में ही मिल गई। मैं तो भाई आगे चला गया था, अभी देखना पड़ेगा, गाड़ी पार्क कर देता हूँ पहले इधर आगे। चलो भाई देखते हैं क्या होता है अंदर, क्या आते हैं। तो ये स्कूल है, छोटा सा स्कूल है गांव का, बच्चे खेल रहे बाहर। भाई मुझे फूल वगैरह देके स्वागत किया है अभी। हाँ हाँ, फर्स्ट स्टैंडर्ड साठी हे मुलांना ओळख करून देण्यासाठी का। विशेष असं सरांनी त्यांचा उल्लेख केला, सुप्रीम जाधव म्हणजे ही धनपाडीचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला त्यांना का बोलवलं नाही ते, त्याचं कारण एक वेगळं आहे। त्याचं कारण म्हणजे की तो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून किंवा त्यांनी काय शिक्षण घेतलंय, विशेष अतिथी म्हणून आपण त्याला बोलवलंय, त्याच्या मार्गदर्शनातून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक पैलू उभे करू शकतो, त्याचं मार्गदर्शन निश्चित आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल म्हणून आपण त्यांना विशेष अतिथी म्हणून बोलवलंय। आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्याचं 3 तळावरून स्वागत करूया। आणि खरं तर आज मला काय बोलावं सुचत नाही आहे। आदरणीय सर राठोड सर, मी धनपाडी गावचा मुलगा आहे, तर आमचे सर मी पहिले दुसरे लागताना सर तिथे आले होते आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली माझं तिथं बालवाडी आणि पूर्ण प्रायमरी शिक्षण झालं आणि त्यानंतर माझा पुढचा प्रवास झाला। तर सध्या मी एक आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय आणि ती माझी आय टी कंपनी हैदराबादला आहे, पण मला घरून काम असल्यामुळे मी गावातच राहतो।
तर गेल्या 5-6 वर्षापासून मी आय टी कंपनी मध्ये काम करतोय. मी माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे नाशिक मधून, आणि त्यानंतरच मी जॉब पुण्यामध्ये जॉब केला. त्याच्यानंतर आता मी हैदराबादला माझं जॉब करतोय. मला इथं बोलवण्यामागे सरांनी सांगितलं की जे 4th-5th मुलं आहेत किंवा जे लहान बालमित्र आहेत की ज्यांना थोडाफार माझ्या अनुभवातून काहीतरी फायदा होईल, तर म्हणून मी सरांनी मला इथं उपस्थित केलं. त्याबद्दल सरांचं मी आभार व्यक्त करतो. आणि मी बालमित्रांना आता काय सांगायचं, तर तुम्ही खूप लहान आहे आणि मला असं वाटतं की आपलं भविष्य जे घडणार असतं हे लहानपणापासूनच त्याची सुरुवात होते. जर पहिली पायरी जर व्यवस्थित असली तर तिथून पुढचा सगळाच प्रवास चांगला व्हायला लागतो. जसं घराचं जर पाया नीट असेल तर घर चांगली इमारत मजबूत उभी राहते. तसंच आहे हा जो जी प्रायमरी एज्युकेशन आहे आपल्या मराठी शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये घ्या, तर याचा जो पाया आणि जे शिक्षक आपले मंडळी ते मुलांना जे शिकवतात याच्यातूनच मुलांचं पुढचं भविष्य निर्माण होत असतं. तर जे पण मुलं आहेत सर लोक तर त्यांचं काम करणारच आहे, तुम्हाला शिकवणार आहे, पण जे मुलं आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी जे पण ते काम करणार आहे. आता प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळी आहे. कोणी अभ्यासामध्ये हुशार असेल, कोणी खेळामध्ये हुशार असेल, कोणी समोर येऊन बोलण्यामध्ये हुशार असेल, कोणी खूप चांगले मित्र बनवत असेल लवकर लवकर, म्हणजे त्याला समाजामध्ये वावरायचं चांगलं जमत असेल. तर असे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ते गुण असतात, आणि ते गुण ओळखायचं काम आपले जे शिक्षक वर्ग आहेत त्यांचं असतं, आणि ते त्यामध्ये खूप चांगले असणारच आहे. त्यामुळेच एवढे सगळे विद्यार्थी आज या शाळेमध्ये आहेत. तर जे पण शिक्षक लोकांनी त्या मुलांमध्ये गुण असतील ते मला वाटतं शिक्षक लोक त्यांच्या पालकांना सांगतील की हा तुमच्या मुलामध्ये हा गुण आहे. तर तो गुण सांगितल्यानंतर पालकांचं पण मला वाटतं इथं काम येतं की त्या मुलाला त्या ते जो आपला मुलगा ज्या गोष्टीमध्ये चांगला आहे त्याला थोडं प्रोत्साहन देणं की बाबा हा तू ही गोष्ट चांगली ना तू याच्यामध्ये जास्त वेळ दे आणि दुसरी गोष्ट थोडासा कमी वेळ दिला तरी चालेल. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा असं होतं की फक्त अभ्यासच करा, अभ्यास करा आणि चांगला अभ्यास करून हे करा, पुढे जा, नोकरी करा, हे करा. पण आता काळ खूप बदलला आहे. आता सोशल मीडियाचा काळ आहे आणि कोणतीही माहिती जगामध्ये कुठलीही कुठेही काय चालू आहे आपल्याला 1-2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलमध्ये सगळं समजतं. आणि खूप सगळे नवीन नवीन मार्ग ओपन झालेले आहेत. जसं अगोदर कसं होतं एकतर डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा किंवा काहीतरी वेगळं, आणखी 2-3 असे ऑप्शन होते. पण आजकाल कसं आहे की तुम्हाला 1000 ऑप्शन आहे, तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. जसं आता सोशल मीडियाचा टाइम आहे तर बरेच मुलं व्हिडिओज बघत असतील युट्यूबवरती, लोक युट्यूबर बनतात, कोणी इंस्टाग्रामवरती रील बनवतं, कोणी कोणी सायंटिस्ट बनतं, कोणी इंजिनियर बनतं, कोणी डॉक्टर बनतं, तर असे बरेच मार्ग, कोणी खेळाडू बनतं. तर माझं सांगायचं एवढंच राहील की कोणतंही एक जी तुमचा तुमची गोष्ट आहे जी तुम्ही निवडली तिच्यामध्ये खूप चांगलं बनायचं, म्हणजे दररोज तिच्यामध्ये मन लावून ती गोष्ट करायची. जसं अभ्यास असेल तर अभ्यासात दररोज मन लावून अभ्यास करायचा, खेळणं असेल तर मन लावून खेळायचं, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. असं समजायचं नाही की आता मला यायला लागलंय. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला सगळं यायला लागलंय तर तिथं तुमचं जे नवीन गोष्टी शिकायची ती तुमची बुद्धी ती थांबून जाते. त्यामुळे असं कायम समजत राहायचं की आपल्याला काहीच येत नाही आणि कायम प्रयत्न करायचा की नवीन 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 गोष्टी शिकत राहायच्या, आणि जे गोष्ट मनाला आवडते त्याच्यामध्ये खूप जास्त मेहनत घ्यायची. आणि मला वाटतं हाच एक यशाचा मार्ग आहे. मी पण ह्याच गोष्टी फॉलो केल्या माझ्या आयुष्यामध्ये आणि आज थोडंफार माझं जे यश आहे ते ह्याच गोष्टींमुळे. तर बस एवढंच मी सांगेन. आणि सर्व जे विद्यार्थी आहेत जे इथून पास होत आहे आणि पुढच्या वर्गात जात आहे आणि जे नवीन विद्यार्थी ह्या शाळेमध्ये येत आहे, तर सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देईन. आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी कराव्या आणि पुढे जाऊन सर्वांसाठी काहीतरी आदर्श बनवा. धन्यवाद. 4th-5th विद्यार्थी घडवले आपले ते विद्यार्थी. मेहनत घ्या, शाळेचं गावाचं आई वडिलांचं नाव मोठं करा,
हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. तो भाई मस्त फंक्शन खत्म हुआ अभी अभी, और भाई मेरे लिए तो ये सरप्राइज ही था. बहुत मज़ा आया यहाँ पे आके. हमारे जो टीचर थे प्राइमरी स्कूल के, तो मैंने बच्चों को भी थोड़ी बहुत चीज़ें बताई जो सिंपल लैंग्वेज में मैं बता पाता, जो उनको भी समझती. और बस यार वही है, बहुत अच्छा लगा यार, मतलब और मेहनत करने की प्रेरणा मिल गई मुझे, और थोड़ा सा मेहनत करेंगे ज़िंदगी में. ठीक है, बहुत मज़ा आया भाई. और मुझे इनवाइट क्यों किया था पता है? क्योंकि मैं मराठी मीडियम से पढ़ा हूँ, और फिर भी मतलब मेरा करियर का जो ग्राफ है या फिर जो थोड़ा बहुत सक्सेस है वो मराठी मीडियम से ही एजुकेशन करने के बावजूद है. तो फिर वो काइंड ऑफ ये बन जाता है ना कि मतलब जो पेरेंट्स होते हैं, बच्चे होते हैं, उनको ऐसा लगता है कि मराठी मीडियम में एजुकेशन लेंगे तो कुछ हो नहीं सकता. जैसा अभी मार्केटिंग हो रहा है, सारे बच्चे इंग्लिश मीडियम में जाना चाहते हैं. तो कहीं ना कहीं वो चीज़ के लिए भी हमारे टीचर थे, उन्होंने सोचा कि चलो मैं आ जाऊँगा तो थोड़ा सा बच्चे और जो पेरेंट्स हैं उनको भी लगेगा कि भाई ठीक है कि मराठी मीडियम से भी हो सकती है अच्छी चीज़ है. मुझे तो लगता है भाई एजुकेशन कहीं पे भी लो, अगर कोई बच्चा मेहनत करने वाला है ना वो कहीं पे भी जाएगा सक्सेस हो ही जाएगा. अभी मैं हालांकि खुद को इतना ज़्यादा सक्सेसफुल भी नहीं समझता हूँ, पर मैं समझता नहीं हूँ. शायद से बहुत सारे लोगों को लगता होगा मैं सक्सेसफुल हूँ, पर मुझे तो लगता है अभी बहुत कुछ अचीव करना है ज़िंदगी में. पर मैं बिल्कुल हम्बल महसूस कर रहा हूँ यार, मतलब ठीक है, अच्छी चीज़ें हो रही है ज़िंदगी में. लो भाई पहुँच गए हम घर. खाना वाना खाते, बहुत भूख लगी. उधर थोड़ा नाश्ता किया था मैंने, पर मुझे दवाई भी लेनी है ना, थोड़ा और खाना खा लेते हैं. ये देखो भाई देसी मेडिसिन लगाया जा रहा है हाथ के ऊपर. मम्मी कीचड़ लगा रही है हाथ के ऊपर. थोड़ी देर पहले है ना पायल ने मुझे ऐसे कीचड़ लगा दिया हाथ को, मैं खाना खा रहा था तब. और उसके बाद है ना भाई अचानक से जो स्वेलिंग थी ना वो कम हो गई, तो मुझे लगा कि भाई एक बार और लगा के देखते, बट आई होप ठीक हो जाएगा. थैंक यू पायल. क्या बन रहा है आज? अक्षदा. सुनील के शादी के लिए अक्षदा बनाए जा रहे हैं. व्हाइट, ग्रीन, भगवा, उसके बाद येलो और ये नीला. वाओ, ये शादी में यूज होगी मम्मा? हाँ, शादी में नहीं, फिर यहाँ से जब दूल्हा जाएगा तब उसको विदा करने के लिए यूज होंगे. एक रेड रह गया ना, ये फूड कलर से कर रहे हो क्या? कितने कलर हो गए? 5 कलर सिर्फ. वाओ, व्हाट अ ब्यूटीफुल. भाई इन्होंने तो पूरे मिक्स कर दिए. मुझे लगा ऐसे देने एक एक कलर सबको. क्रिकेट खेलने का नतीजा ही है सारे मसल दुख रहे होंगे. कल सबसे पहले यही रेडी होगा खेलने की. भाई आज है ना मैंने थोड़ा कम खाना खाया है, मेरा है ना मन ही नहीं कर रहा था खाना खाने का. तो मैं अभी ना थोड़ा सा मुझे फुल महसूस नहीं हो रहा है, ऐसा खाना खाने के बाद भी ऐसा लग रहा है भूखा ही हूँ मैं. तो फिर मैं क्या करूँगा, अभी मस्त दूध का है ना उसमें सब ड्राई फ्रूट्स ऐड करके एक ग्लास दूध पी लूँगा, तो मतलब मज़ा आ जाएगा मुझे. तो उसके लिए चाहिए होगा हमें मिक्सर का ये पतीला. ये देखो भाई, ये है खड़ी साखर, काजू, बादाम, अंजीर, गुड़. चलो ये सब मिक्स कर ले. ये देखो भाई सारे ड्राई फ्रूट्स मिक्स कर दिए, इसके अंदर दूध डाल दिया थोड़ा सा. चलो भाई इसे टेस्ट करके देखते कैसा बना है. ओह माय गॉड, अरे भगवान क्या मजा है, पेट भर जाएगा. बारिश स्टार्ट हो गई दोस्तों धीमी धीमी, और भाई इतनी मस्त खुशबू आ रही है ना मिट्टी की, मतलब पूरी मिट्टी ऐसे है ना भून के रखी थी धूप ने, और उसके ऊपर पानी गिरने के बाद खुशबू आ रही है मस्त मिट्टी की. मिलते हैं आपको अगली ब्लॉग में, तब तक के लिए लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. भाई अपने को 16,000 सब्सक्राइबर चाहिए सुनील के शादी से पहले पहले, ठीक है? तो दबा के सब्सक्राइब का बटन डालो,
अपने दोस्तों के साथ जरूर से शेयर करो, आज सबने शेयर करना है भाई, कर दो शेयर अपने दोस्तों के साथ, अपने स्टोरी पे लगा दो, मुझे टैग करो, मैं आपको रिपोस्ट करूंगा, ठीक है, कर दो भाई, ठीक है, मिलते हैं अगली ब्लॉग में, तब तक के लिए लाइक शेयर सब्सक्राइब, बाय बाय।